अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे हास्य विनोदातून एका इसमाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे। उत्तम रघुनाथ धोनी असे मयत इसमाचे नाव असून त्याचा काल हास्य विनोदातून वाद झाला होता। हा वाद विकोपालाही गेला होता। त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी उत्तम धोनी यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात आढळून आलाय। मयत इसमाच्या नातेवाईकांनी लागली जामनेर पोलीस स्टेशन येथे संपर्क करत सदरची माहिती दिली आहे आणि ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे। जामनेर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणला असता मृताच्या नातेवाईकांनी घातपात असल्याच्या संशयामुळे सदर मृतदेहाचे शवविच्छेदन हे जळगाव जिल्हा रुग्णालयात करण्यात यावे अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर मयत इसम उत्तम धोनी यांचे काल त्यांच्यासोबत वाद झाले होते, त्यांनीच हा घातपात केला असल्याचा आरोप देखील मृताच्या नातेवाईकांनी केला आहे। या घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर घटनेबाबत घातपाताचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लगेच तरी मी घरात गेले का गोरवान सोडवलं लगेच गाडी किक मारली मी म्हणलं गाऊन चालले म्हणे मी चाललो वावरांनी मी म्हटलं माहिती गेले मी लगेच भाकर टाकल्या दोन मालिकाने म्हणलं मालिक फोन लावला फोन जिवंत सिचअप होता म्हणलं फोन आहे नि सागरली सर राहुल फोन लावला राहुलनं सागरला म्हणलं की अर्धा सांगता डब्बा नाही तुमच्या भाऊचा मी ना स्वयंपाकरला डब्बा बांधून दिला लगेच मला चुटचुटाच होता म्हटलं माय बाई कळ आता वावरात गेले मला जाणंच होतं म्हणलं मला येऊद्या नाही म्हणे बहीण तुम्ही कशाला येतात मी वावरात गेले की लगेच मी फोन लावला तरी मी म्हटलं का सागर तुझे भाऊ आहे का नाही म्हणे वहिनी मी नाव द्यायला भाऊ काही आहे नाही म्हणे डब्याले मी म्हटलं बाबा मी वावरात येते मी वावरात गेले लगेच मी ना सगळं वावर पाहिलं रात्री कॉकवाले वावर ते औषधी विषधी काहीच नव्हतं खिशात रुपया बी नव्हता त्यांच्या काहीच नव्हतं एक रुपया बी नव्हता म्हणे मी वावरात चाल तरी हे करायला लागले सगळं वावर पाहिला आम्ही मालिक पप्पा मी म्हटलं बेटा तू आवाज दे मालिक पप्पा पप्पा म्हणे एक आवाज बी दिला मी म्हटलं माझ्या आता कुठे गेले काय गेले तरी बी 12-1 आले घरी आली घरी आली पोरं घेऊन मालिक आले लस दिले लोहिली म्हटलं जाऊ दे डब्बी नाही रातभर त्या टाकी ठिकाणावर मी कधलं पाहिलं मालिक आणि मी गेली तडी होते ना आणि मग सकाळी कसं काय तरी तिच्या 1 रुपया होता नि एवढं रक्त बांबळे वहिले मग त्यांना मारलं काय करणार आता हे 2 पोरं मी काय करणार
पटकन लढाई फाशी झाली पाहिजे असं मा हुकूम आहे. कारण माझी बाजी जी वय दोन पोरं त्या नमुनात पाडली त्यांचं घर तसं झालं पाहिजे. तुझं मी काहीच म्हणणं नाही. दिनेश बा म्हणते याच्याकडे कार्यक्रम होता. बरोबर. दिनेश बा म्हणते यांच्याकडे कार्यक्रम होता तेरवीचा. तेरवीचा कार्यक्रम असताना सगळं मित्रमंडळी समजा एकत्र येतात. आल्यानंतर मग एक ते साहेबाच्या ठिकाणी मी बसत होतो. गणेश आपला काशिकर तडी आला जेवायला. जेवण बिवण झालं. जेवण झाल्यानंतर तडी बसला. बसला तर मग तो असंच अशी मजाक चालू होती. अशी मजाकमध्ये शिवीगाड केली त्याला. शिवीगाड केल्यानंतर सोडसाड केली. मी जाय म्हटलं वगैरे. मग घरी गेला तो. घरी गेल्यानंतर तिकून तो 7-8-10 जण घेऊन आला. घेऊन आल्यानंतर या उत्तमचा काही संबंध नाही होत तिच्यामध्ये. संबंध नसताना समजा आला आणि डायरेक्ट मारहाण चालू करून दिली त्यांना 10-15 मिनिटं. मारल्यानंतर त्याला अपमान वाटला. अपमान वाटला त्याने सांगलं की बा तुला जीवी मारण्याची धमकी दिली त्यांना. पाहून घेऊ म्हणतुले काय नाही. रात्री तो चालला गेला. सकाळी त्याला पाहायला गेला तो मरेल का. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.